बालमित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आजच्या तासामध्ये खूप स्वागत आहे आपण शिकत आहोत विभाज्य आणि विभाजक उदाहरण संग्रह चौतीस हे परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा उदाहरण संग्रह आहे बरं का बाळांनो काय दिलं आहे पहिला प्रश्न पुस्तकं उघडा प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये पहा आणि वहीमध्ये लाल पेनं व्यवस्थित अक्षरामध्ये लिहून घ्या काय दिलं आहे प्रश्न पहिला एक पासून वीस पर्यंतच्या संख्यांपैकी सर्व मूळ संख्या लिहा आता मूळ संख्या म्हणते माहिती आहे तुम्हाला अशी संख्या की ज्या संख्येचे एक व ती संख्या याशिवाय या दोन विभाजकाशिवाय दुसरे अवयवच नसतात त्याला मूळ संख्या म्हणतात मग आता काय एक ते वीसपर्यंतच्या संख्यांपैकी सर्व मूळ संख्या शोधायच्यात मग एक ते वीस हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा पुन्हा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस आता ह्याच्यातल्या मूळ संख्या शोधायच्यात मूळ म्हणजे काय रे ज्याला त्या संख्येशिवाय कशानेच भाग जात नाही समजलं बघा आता मूळ संख्या हा ही दोन ही मूळ संख्या आहे एक ही मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्याही नाही बरं का त्याच्यानंतर तीन ही मूळ संख्या आहे कारण तीन कोणत्याच पाड्यात येत नाहीत त्याच्यानंतर पुन्हा सात हे पण कोणत्याच पाड्यात येत नाहीत फक्त सातच्याच पाड्यात येतात पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा ह्याच्यात मूळ संख्या कोणती आहे पाच हे बघा समजलं पाच हे फक्त पाचच्याच पाड्यात येणार आता त्याच्यानंतर इकडं अकरा अकरा ही संख्या फक्त अकराच्याच पाड्यात येते तेरा ही पण फक्त तेराच्याच पाड्यात कोणत्याच ते येत नाही जसं आता चौदा हे सातच्या पाड्यात येत आहे बरोबर आहे पंधरा हे पाचच्या पाड्यात सोहळा हे आठच्या पाड्यात सतरा कोणत्या पाड्यात येते का नाही म्हणून सतरा ही मूळ संख्या अठरा नऊच्या पाड्यात एकोणीस कोणत्याच पाड्यात येत नाही फक्त एकोणीसच्याच पाड्यात एकोणीस येतात म्हणून एक ते वीसपर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या झाल्या मुलांनो ह्याचं उत्तर कसं लिहिणार तुम्ही नंबर एक असं लिहा आणि खाली लिहायचं ला लाल पेननं प्रश्न लिहिला की उत्तर लिहा एक ते वीस पर्यंतच्या संख्यांपैकी पर्यंतच्या संख्यांपैकी संख्यांपैकी मूळ संख्या पुढील प्रमाणे मूळ संख्या पुढील प्रमाणे मग आता कोणत्या कोणत्या आहेत त्या मूळ संख्या आपण आत्ताच नोंद केली दोन तीन पाच सात दोन क्वामा तीन क्वामा पाच क्वामा सात त्याच्यानंतर अकरा तेरा सतरा एकोणीस अकरा तेरा सतरा आणि एकोणीस समजलं मुलांनो पहिला प्रश्न कळाला चला आता पुढचा प्रश्न पाहू बालमित्रांनो आता दुसरा प्रश्न पाहूया काय दिले? एकवीस ते पन्नास या संख्यांपैकी सर्व संयुक्त संख्या लिहा मग आता तुम्हाला जर सगळ्या संयुक्त संख्या लिहायच्या असतील एकवीस ते कुठपर्यंत रे एकवीस ते पन्नास पर्यंतच्या सर्व संयुक्त संख्या लिहा मग तुम्हाला संयुक्त संख्या जर लिहायच्या असतील तर पहिलं मूळ संख्या कोणत्या त्या वेचून काढाव्या लागतील मग मूळ संख्या कोणत्या आहेत एकवीस ते तीसमध्ये एकवीस ते तीसमध्ये बघा तेवीस ही मूळ संख्या आहे आणि एकोणतीस बरोबर आहे ह्या दोन मूळ संख्या आणि उरलेल्या सगळ्या संयुक्त संख्या संयुक्त संख्या म्हणजे काय ज्या संख्येला एक व ती संख्या याच्याशिवाय कशाने भाग जात असेल तर ती संयुक्त संख्या बघा म्हणजे तेवीसला फक्त तेवीसनंच भाग जातो म्हणून मूळ संख्या बावीसला अकरानं भाग जातो एकवीसला सातनं भाग जातो म्हणून त्या संयुक्त संख्या पुढं आता एकतीस ते चाळीसमध्ये एकतीस ही एक मूळ संख्या आणि सदोतीस ही एक मूळ संख्या आणि उरलेल्या सगळ्या संयुक्त संख्या त्याच्यानंतर एक्केचाळ ते पन्नासमध्ये त्रेचाळ ही मूळ संख्या एक्केचाळ ही मूळ संख्या आणि सत्तेचाळीससुद्धा मूळ संख्या आता उरलेल्या जेवढ्या संख्या आहेत वर्तुळाच्या बाहेरच्या त्या सगळ्या संख्या या संयुक्त संख्या आहेत मग ह्याचं उत्तर लिहावं लागेल तुम्हाला दुसरा आणि असं उत्तर उत्तर लिहायचं तुम्हाला लिहावं लागेल एकवीस ते पन्नास या संख्यांपैकी एकवीस ते हे लाल पेनला लिहायचं बरं का प्रश्न एकवीस ते पन्नास या संख्यांपैकी संख्यांपैकी संयुक्त संख्या पुढील प्रमाणे संयुक्त संख्या पुढील प्रमाणे मग आता ज्या संयुक्त संख्या आहेत त्या लिहा कोणत्या कोणत्या बघा एकवीस बावीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस क्वामा द्यायचा हां अठ्ठावीस नंतर तीस पुन्हा बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस अडोतीस नंतर एकोणचाळीस चाळीस पुन्हा बेचाळीस चौरेचाळ पंचेचाळ शेहेचाळ आठेचाळपन्नास आणि पन्नास, पन्नास। समजलं अशा पद्धतीनं दुसराही प्रश्न तुम्हाला समजावून सांगितला पाहूया आता पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न तिसरा काय म्हणलंय खालील संख्यांपैकी मूळ संख्यांभोवती गोल अशी खून करा आता मूळ संख्या शोधायच्यात मुलांना आपल्याला बघा कोणत्या कोणत्या संख्या दिलेल्या आहेत आपल्याला बावीस सदोतीस त्रेचाळ अठ्ठेचाळ त्रेपन्न साठ एक्क्याण्णव सत्तावन्न एकोणसाठ सत्याहत्तर सत्त्याण्णव स एकोणऐंशी सत्त्याण्णव आणि शंभर मला सांगा शंभरला कशानं भाग जातो दहानं भाग जातो सत्त्याण्णवला कशाला भाग जाईल कशानेच नाही म्हणजे ही, ही मूळ संख्या आहे एकोणऐंशी कोणत्या पाड्यात येतात का नाही म्हणून ही पण मूळ संख्या आहे त्याच्यानंतर सत्त्याहत्तर अरे हे तर अकराच्या पाड्यात येतात नाही मग मूळ संख्या एकोणसाठ एकोणसाठ कशानेच भाग जात नाही रे म्हणून मूळ संख्या सत्तावन्न सात आणि पाच किती बारा मग बारा म्हणल्यावर तीनच्या कसोटीनं भाग जाईल तीन भाग जाईल म्हणजे तीन एक तीन चार पाच तीन नऊ त्रिक एकोणीसच्या पाण्यात येतात एकोणी एक एकोणी एकोणी एक दोन्ही अडोतीस आणि एकोणीस त्रिक सत्तावन्न म्हणजे हे नाही मूळ संख्या एक्क्याण्णव एक्क्याण्णव कशानं भाग जाईल गडे एक्क्याण्णव ही आपली मूळ संख्या आहे का तेरा सत्त एक्क्याण्णव बघा बरं सात त्रिक एकवीसला एक आजचे आले दोन सात एक सात आठ नऊ राईट म्हणजे एक्क्याण्णव ही मूळ संख्या नाही पुन्हा साठला दहा न भाग जात आहे त्रेपन्न त्रेपन्न कशाने भाग जाईल कडे त्रेपन्न नाही कशानेच नाही म्हणजे ही मूळ संख्या अठ्ठेचाळ इथं समा अंक आला म्हणजे ही संयुक्त संख्या त्रेचाळ त्रेचाळ पण कशानेच भाग जात नाही म्हणून ही पण मूळ संख्या सदोतीस सदोतीसला कशाने भाग जाईल कशानेच जात नाही म्हणजे ही पण एक मूळ संख्या आहे बावीसला अकराने भाग जातो म्हणून ती संयुक्त संख्या अशा पद्धतीनं आपण हे उदाहरण सोडवलं आहे समजून घ्या आणि एक ते शंभरपर्यंतच्या पर्यंतच्या मूळ संख्या पाठ करा चौथा प्रश्न पाहूया काय दिलाय मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या अरे बाप रे हे तर फारच सोपा प्रश्न आहे मूळ संख्यापैकी समसंख्या असणारी फक्त एकच संख्या आहे ती म्हणजे दोन याशिवाय कोणतीही समसंख्या ही मूळ संख्या नाही म्हणून याचं उत्तर काय आहे मूळ संख्यापैकी समसंख्या असणारी संख्या म्हणजेच दोन होय समजलं मुलांनो अशा पद्धतीनं आपण चौथाही प्रश्न सोडवला आणि आपलं उदाहरण संग्रह चौतीस ही पूर्ण झालेला आहे छान अभ्यास करा आणि मूळ संख्याच्या बाबतीतला एक छोटासा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो पण तुम्ही पहा समजलं त्यामुळं तुमच्या मूळ संख्याच्या बाबतीतल्या संकल्पना क्लिअर होतील आणि मूळ संख्या कशा लक्षात ठेवायच्या हे पण तुम्हाला समजेल चला मुलांना रफवहीमध्ये उदाहरण संग्रह चौतीस पाच वेळेस करा आणि फेरवहीमध्ये एक वेळेस करा छान अभ्यास करा